नमस्कार, मी सुवर्णा बातमी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मुंबईतल्या सभेला परवानगी नाकारली आहे. 28 डिसेंबरला राहुल गांधी हे मुंबईमध्ये सभा घेणार होते, त्यांच्या सभेला ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारण्यात आलेली आहे. राज्य सरकारनं सभेला परवानगी नाकारलेली आहे. ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस गडद होत जातं आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे आणि निर्णयाविरोधात काँग्रेस हायकोर्टात दाद मागणार आहे. मुंबई हायकोर्टात उद्या या संदर्भातली सुनावणी आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, राज्य सरकारनं राहुल गांधींच्या सभेला परवानगी नाकारल्यावर हायकोर्टात दाद मागितली जाणार आहे आणि उद्या सुनावणी आहे, या संदर्भातली काय सविस्तर सांगता येईल? सुवर्णा, खरं तर आपण आपल्या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगूया की कोणत्याही प्रकारे परवानगी नाकारली नाहीये. नगरपा विकास विभागाकडे असे अधिकार आहेत की शिवाजी पार्कावर रॅलीसाठी परमिशन द्यायची की नाही. पण जसं MRCC म्हणजे मुंबई काँग्रेसनं परवानगी मागितली खरी, पण कोणत्याच प्रकारे रिस्पॉन्स, कोणत्याच प्रकारे प्रतिक्रिया ही देण्यात आली नाही आतापर्यंत नगर विकास विभागाकडून. आणि म्हणूनच राहुल गांधींच्या रॅलीसाठी परवानगी मिळावी शिवाजी पार्कावर म्हणून ही रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. कोर्टाने याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि उद्या जस्टिस आहुजा आणि जस्टिस सय्यद यांच्या समोर उद्या याची सुनावणी होणार आहे. साधारणतः दुपारनंतर ही सुनावणी होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी पार्कावर रॅली होण्यासाठी साधारणतः एका वर्षभरात 45 दिवस परवानगी दिली जाते. 45 म्हणजे कोणतेही 45 दिवस असू शकतात खेळा व्यतिरिक्त हे. आणि त्यासाठी एकूणच आतापर्यंत परवानगी दिली नसल्यानं किंवा म्हणजे आतापर्यंत कोणत्याच प्रकारे रिस्पॉन्ड केला नसल्यानं, कारण आता जर आपण बघितलं की मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागण्यात आली होती, पण मुंबई महानगरपालिकेनं पत्राचं उत्तर देत कळवलं की नगर विकास विभागाला याचे अधिकार आहेत आणि नगर विकास विभागानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारे मुंबई काँग्रेसला सूचित न केल्यानं शेवटी कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि कोर्टाला सांगण्यात आलंय की 22 ते 28 या डिसेंबर दरम्यान एकूणच ही परवानगी द्यावी, 22 ते 27 तारखेपर्यंत तयारीसाठी आणि 28 तारखेला पब्लिक रॅली म्हणजे राहुल गांधींची जी सभा होणार आहे या सभेसाठी ही परवानगी देण्यात यावी अशी याचिका साधारणतः करण्यात आलेली आहे. उद्या सुनावणी होईल. आता कोर्ट परवानगी देतं की नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोर्ट आता काय निर्णय घेते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आणि कारण त्याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत नगर विकास विभाग किंवा पालिका दोघांकडनंही योग्य रिस्पॉन्स न आल्यानं शेवटी मुंबई काँग्रेसला हा आता कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागलाय. नक्की स्वाती, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण जसं आमच्या प्रतिनिधी स्वाती सांगतायत की परवानगी थेट नाकारली आहे अशी कुठली परिस्थिती नाही, तर नगर विकास विभाग किंवा मुंबई महापालिका यांच्याकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया, होकार, नकार काहीच आला नाही आणि त्यामुळे मग रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे की राहुल गांधींची शिवाजी पार्कवर 28 डिसेंबरला सभा घेण्याची परवानगी मिळावी. आता या संदर्भात नगर विकास विभागाकडून किंवा मुंबई महापालिकेकडून प्रतिक्रिया, उत्तर किंवा रिस्पॉन्स का आला नाही हा एक वेगळा विषय आहे. पण आता मुंबई हायकोर्टामध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरच्या राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळते का ओमायक्रॉनची परिस्थिती बघता निर्णय म्हणजे ही सभा न घेण्याचा निर्णय दिला जातो, या संदर्भात उद्याच स्पष्ट होऊ शकेल. उद्या सुनावणी होणार आहे, उद्या रीट याचिका दाखल जी करण्यात आली आहे काँग्रेसकडून त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये उद्या 28 डिसेंबरला राहुल गांधींची सभा मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर होईल की नाही हे स्पष्ट होऊ शकेल. शिवाजी पार्कवर सभा घेण्याकरता 12 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेविषयी काय वक्तव्य केलं होतं किंवा प्रतिक्रिया दिलेली होती ती आपण पाहूयात. या संदर्भात राज्य सरकार रोजच्या रोज लक्ष ठेवून आहोत. कुठलाही सण असेल, कार्यक्रम असेल किंवा कुठलाही राजकीय रॅली असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांना त्याचा त्रास होता कामा नये ही खबरदारी घ्यावी लागते. ह्या सगळ्याचा विचार करून त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार घेईल. दरम्यान
या सगळ्याविषयी प्रतिक्रिया घेण्याकरता मुंबई काँग्रेसमधल्या नेत्यांशी संवाद साधण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण कुणीही या सगळ्याविषयी बोलायला तयार नाही किंवा उपलब्ध होऊ शकलेलं नाही. मुंबई हायकोर्टात उद्या सुनावणी आहे. 28 डिसेंबरला शिवाजी पार्कवर सभा राहुल गांधी यांची होईल का नाही होणार हे उद्या स्पष्ट होऊ शकेल. नगरविकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी खरं तर रिस्पॉन्स देणं शिवाजी पार्कवर 28 तारखेला सभा होऊ द्यायची की नाही या संदर्भातला रिस्पॉन्स देणं गरजेचं होतं, मात्र नगरविकास विभाग असेल किंवा महापालिकेकडनं कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत, संवाद झाला नाही, त्यामुळे मग मुंबई हायकोर्टात काँग्रेसकडून रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. माडा पेपर फुटी प्रकरणातला आज काय अपडेट आहे ते आपण जाणून घेणार आहोत, कारण रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. परीक्षा होण्याआधीच पेपर फुटल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर परीक्षाच रद्द करण्यात आली. या प्रकरणी पुणे आणि औरंगाबाद येथून एकूण मिळून 6 जणांना अटक झाली आहे. या पेपर फुटीत औरंगाबादमधील 3 क्लासचालक सहभागी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. तिघांना पुणे पोलिसांनी औरंगाबादमधून ताब्यात घेतलेलं आहे. यात प्रामुख्याने औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय नंदू चव्हाण, सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव आणि अंकित संतोष चनखोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. या सगळ्या प्रकरणात आता आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पुणे पोलीस घेत आहेत. दरम्यान आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज निदर्शनं केली. म्हाडाचे पेपर रद्द झाल्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली होती. आव्हाडांच्या निर्णयाचा निषेधही आंदोलकांनी केला. त्यावेळी आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. तर एबीव्हीपीच्या आंदोलनावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. अभाविप नेमकं कुणाच्या बाजूने आहे? पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शनं कशा करता? हा सवाल आव्हाडांनी केला. पेपर फुटला असता अथवा पेपर फुटून परीक्षा दिली गेली असती तर मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीवर पाणी पडलं असतं, त्यामुळे ही परीक्षा रद्द केली असल्याचं ते म्हणत आहेत. तसंच ज्या परीक्षा या कंपन्या घेत आहेत त्या कंपन्यांना आधी फेकून द्या, कारण पेपर फोडण्यासाठी या कंपन्या आल्या असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. मला समजत नाही की पेपर फुटलाच नाही, शंका व्यक्त होताच परीक्षा रद्द केली, म्हणजे ह्यांना काय पेपर फुटणाऱ्यांची जे पूर्ण होती त्यांची काळजी येते काय? अरे ज्या मंत्र्यांनी 3 दिवस मेहनत घेऊन सगळ्या बातम्या गुप्त ठेवत गुन्हेगारांना पकडून दिलं, रॅकेट उघड केलं, परीक्षा रद्द केली, कोणालाही संधी दिली नाही काय करायची, पैशाचा वापर होणार नाही याची दक्षता घेतली, त्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा कशासाठी? म्हणजे पेपर फोडणाऱ्यांची काय लागेबंद आहेत का यांच्याशी? काही विद्यार्थी यांचेच होते. एबीव्हीपीनं केलेल्या आंदोलनावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा या ठिकाणी झाला आणि पुन्हा म्हाडाच्या परीक्षांच्या बाबतीत एवढ्या घटना घटल्यानंतर सरकार शहाणं झालं नाही, पुन्हा त्या ठिकाणी या परीक्षा थांबवाव्या लागल्या. म्हणजे जे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात त्यांना आदल्या रात्रीला सांगणार उद्या परीक्षा नाही, म्हणजे काय खेळ लावलाय का आपण विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी? आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता आपण FIR केलात, कारवाई कराल, परंतु विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान कसं भरून येणार? बातमी आहे परीक्षेसंदर्भातलीच, पण परीक्षेत ब्लूटूथचा वापर करून कॉपी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये भावाकरता डमी बसवून या तरुणाने ब्लूटूथचा वापर केला. या तरुणाला हडपसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. हा तरुण त्याच्या भावाकरता SRPFच्या परीक्षेत पास होण्यासाठी स्वतः डमी बसला होता आणि परीक्षेला ब्लूटूथ घालून तो बसला होता.
त्यातही ब्लूटूथद्वारे कोणाशी तरी बोलून प्रश्नांची उत्तरं तो लिहित असल्याची शंका सुपरवायझरला आली. त्यानंतर तपासणी केली असता त्याच्याकडे ब्लूटूथ सापडलं. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र त्याचा भाऊ अजूनही फरार आहे. भरत सिंगच्या आणि विशालच्या चेहऱ्यामध्ये बऱ्यापैकी बदल होता. त्याला आधार कार्ड आणि त्याच्या पॅन कार्डवरून त्यांनी त्या संशयावरून त्याची तपासणी केली. त्यावेळी लक्षात आलं की याची जन्मतारीख, पॅन कार्ड वगैरे आवश्यक जो माहिती आहे ती भरत सिंगच्या नावाने आहे, परंतु विद्यार्थ्याला स्वतःला काहीच माहीत नाही. त्या संशयावरून त्याला ताब्यात घेतलं आणि असं लक्षात आलं की लहान भावाच्या नावाने तो म्हणजे विशालच्या भरत सिंगच्या नावाने हा विशाल गबरू सिंग भवरे हा पेपर देत आहे आणि त्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. 419, 420 सेक्शन 468, 471 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. चांदीवाल आयोगासमोर आज सचिन वाझेची उलट तपासणी झाली. चांदीवाल आयोगानं अनेक सवाल सचिन वाझेला विचारले. सचिन वाझेनं चांदीवाल आयोगाच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली तर काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळल्याची माहिती मिळते आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्यावर एक अधिक नजर टाकूया. चांदीवाल आयोगानं सचिन वाझेला काय प्रश्न विचारले आणि त्याला सचिन वाझेनं काय उत्तर दिली ते आपण बघतोय. प्रश्न पहिला, निलंबित होता तेव्हा कोणत्या प्रकरणाची चौकशी करत होता का? या दरम्यान आपण कोणत्या खात्याशी संबंधित होता का? निलंबित होतो तेव्हा कोणत्याच प्रकरणाचा तपास करत नव्हतो असं उत्तर दिलं वाझे यांनी. LA1 या विभागाशी मी संबंधित होतो, त्या खात्यातील वरिष्ठांना रिपोर्टिंग करत होतो. दुसरा प्रश्न विचारण्यात आला, आपण कधी निलंबित झाला होता? 6 जून 2020 मी निलंबित झालो असं वाझेने उत्तर दिलं. प्रश्न तिसरा, TRP केस संबंधी कमिशनरला थेट ब्रीफिंग करत होतात का? उत्तर होतं नाही. TRP प्रकरणामध्ये कदम, सांडभोर, जगताप आणि एका व्यक्तीला चांगलं काम केल्याबद्दल गौरवण्यात आलं होतं का? मला गौरवण्यात आलं पण कदम कोण आहेत मला माहीत नाही. TRP मध्ये चांगलं काम केल्याबद्दल BARC आपलं कौतुक केलं होतं का? याकरता 30 लाख तुम्ही घेतले असा आरोप तुमच्यावर लावण्यात आलाय. उत्तर होतं मला याबाबत माहीत नाही. पुढचा प्रश्न विचारला गेला, 30 लाख रुपये बार्क कडून घेतले याबद्दल ईडीनं चौकशी केली का? उत्तर होतं नाही. TRP प्रकरणामध्ये कोण तक्रारदार आहे आणि कोण आरोपी आहे मला आठवत नाही. BRC काही विशेष तक्रार केली होती का? उत्तर होतं नाही. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया. अजित, चांदीवाल आयोगाने काही प्रश्न विचारले ज्याची उत्तरं सचिन वाझे कडून अपेक्षित होती, पण काही प्रश्नांना उत्तरं दिली गेली, काही प्रश्नांची उत्तरं टाळली गेली, काय सांगाल? सुवर्णा, आजच्या या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकर्षाने हे जाणून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांचे वकील सचिन वाझे यांची उलट तपासणी करत होते त्यावेळेस त्यांचे जे प्रश्न होते याच्यामध्ये वारंवार हा उल्लेख होता की सचिन वाझे हे तत्कालीन पोलीस आयुक्त मुंबई पोलीसचे परमवीर सिंग यांना रिपोर्टिंग करत होते का? म्हणजे वारंवार असं म्हटलं जात होतं की परमवीर सिंग यांच्या सांगण्यावरून सचिन वाझे यांनी रायगडचं एक प्रकरण होतं एका आर्किटेक्ट नाकमध्ये केली तिथे आणि TRP प्रकरण होतं, या दोन्ही प्रकरणी त्यांच्या आदेशानुसार वागत होते आणि त्यांच्या आदेशानुसार ते काम करत होते. मात्र इथे सचिन वाझे यांनी ते सपशेल नकारलेलं आहे. त्याने म्हटलेलं आहे की त्यांना रायगड प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते जॉईंट चीफ मिलिंद भारंबे यांनी दिले होते. रायगड पोलिसांना मदत करण्याचे आदेश जे आहेत ते त्यांनी दिले होते. तर TRP प्रकरणामध्ये मी स्वतः आयोग होतो. या प्रकरणी BRC म्हणजे बार्क ही संस्था जी आहे यांनी सुरुवातीला तक्रार केली नव्हती, कारण का आमच्याकडे जे इनपुट होते त्या इनपुटनुसार आम्हाला जी माहिती मिळाली त्यावर आम्ही तपास सुरू केला होता. आणि पुढे जाऊन या प्रकरणामध्ये अनेक चॅनलवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते, काही संस्थांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर या सगळ्या प्रकरणी मी चौकशी केली होती, पण काही विशिष्ट व्यक्तींनी चौकशी मी केली नव्हती. म्हणजे एकंदर आजच्या या उलट तपासणीमध्ये आनंद सिंगच्या वकिलांचा हा प्रयत्न होता की नेमकं हे दोन प्रकरणं जी आहेत ही प्रकरणं परमवीर सिंग यांनी सांगितली होती का त्यांना दुसरे कोणी सांगितली होती का स्वतःहून त्यांनी केलं होतं. त्याच्यामध्ये सचिन वाझे यांनी सराईतपणे उत्तर दिली, अगदी सोफिस्टिकेटेड पद्धतीने उत्तर दिली की या प्रकरणी
तत्कालीन पोलीस आयुक्त जे परमवीर सिंह यांचा काही संबंध नव्हता, म्हणजे कुठेतरी या सगळ्या चौकशीमध्ये सचिन वाजे जे आहे ते परमवीर सिंग यांना वाचवण्याचा अजूनही प्रयत्न करतोय हे स्पष्ट होतंय. नक्की नक्की अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बातमी नागपुरातून. नागपूरच्या मानकापूर ओव्हरब्रिजवर एक अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास या पुलाच्या वळणावर एक ट्रक उलटला. सुदैवानं हा ट्रक सुरक्षा भिंतीला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याआधी याच ओव्हरब्रिजच्या वळणावर अनेक वेळा अपघात झालेला आहे. काही दिवसांपूर्वीच 3 दुचाकीस्वारांना आपले प्राण इथं गमवावे लागलेले होते. या ओव्हरब्रिजवरून अपघाताचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरच्या मानकापूर ओव्हरब्रिजवर एक अपघात झालेला. जर का तुम्ही या दृश्यांमधलं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो ट्रक आहे अत्यंत जड वस्तू घेऊन या ओव्हरब्रिजवरनं जात होता. आणि तुम्ही जर का बाजूला बघितलं तर इतक्या उंचीचा हा ओव्हरब्रिज आहे. साधारण 48 फुटाची ही संपूर्ण उंच आहे. जर का या सुरक्षा भिंतीला हा ट्रक अडला नसता तर पूर्णपणे खाली कोसळला असता हा ट्रक. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की किती मोठा अपघात फक्त सुरक्षा भिंतीमुळे टळला. पण प्रश्न हा आहे की या ओव्हरब्रिजवरनं इतक्या जड वाहनांना जाण्याची परवानगी आहे का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इथले जे पोलीस अधिकारी त्यांचं असं म्हणणं होतं की ते राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवेसोबत बोलले. त्यांचं असं म्हणणं होतं की ते जड वाहनांना जाण्याची परवानगी आहे ती रात्रीच्या वेळेला आहे. आणि रात्रीच्या वेळेसच हा ट्रक जात होता, त्या दरम्यान हा अपघात झाला. जर का तुम्ही दृश्यामध्ये बघितलं तर ट्रकमधनं काही ऑइल्स रोडवर आता बाहेर येत आहे. पोलीस कर्मचारी ते सगळे ऑइल्स बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की त्या ऑइलमुळे देखील इतर वाहनं स्लिप होऊन अपघात होऊ शकतात. आणि जर का तुम्ही या ट्रकमध्ये बघितलं तर जड जी ढेप आहे जनावरांचं जे खाद्य आहे ते भरलं होतं. आणि हे जनावरचं खाद्य घेऊन हा ट्रक इथनं ओव्हरब्रिजवरनं जात होता. खरं तर इतक्या उंचीच्या ओव्हरब्रिजवरनं इतक्या जड वाहनांना जाण्याची परवानगी आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर का परवानगी असेल तर जे काही निकष आहे त्या निकषाचं पालन झालं की नाही हे देखील बघणं महत्त्वाचं राहील, कारण की या ओव्हरब्रिजवरनं याआधी देखील अपघात झाले. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. सामूहिक बलात्कारानं नागपूर हादरलाय. शहरामध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडलेली आहे. एका 19 वर्षाच्या गायक तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेले आहेत. ती गाण्याच्या क्लासला निघालेली होती, तेव्हाच तिच्याच ओळखीच्या असलेल्या दोघांनी तिला जबरदस्तीनं गाडीत बसवलं, तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत. नागपूर पोलिसांकडून अधिक तपास या सगळ्या प्रकरणाचा सुरू आहे. एक मुलगी रामदास पेठ परिसरातून म्युझिक क्लासवरून जात असताना काही लोकांनी त्यांना किडनॅप केला आणि त्याच्यानंतर हे दुष्कर्मची इन्सिडेंट झालेली आहे अशी कंप्लेंट आलेली आहे. आम्ही FIR रजिस्टर करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तपास सुरू आहे. रामदास पेठवरून कंप्लेंट आहे आणि ते मुलगी कलमना पोलीस स्टेशनला सुरुवातीला गेली होती. कलमना पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर होत आहे. या सगळ्या घडामोडींसह बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, त्यामुळे धोका टाळण्यासाठी मास्क लावणं बंधनकारक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा. दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतच्या वरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, ताजे अपडेट्स असतील, ते पाहण्याकरता news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.